महाराष्ट्राला विकासाकडे आणि आर्थिक प्रगतीकडे नेणारा राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी आपली प्रतिक्रिया दिली. मार्केट यार्ड येथील सभागृहात या निमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदारांनी सर्व समावेशक असलेल्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. राज्याचा सन 2018-19 तसेच अर्थमंत्री म्हणून सलग चौथ्या अर्थसंकल्प मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकताच सादर केला. अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या जमाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय, महिला, दिव्यांग आदी समाजातील प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले असून त्याच्या प्रत्येक योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. मार्केट यार्ड येथे झालेल्या या भरगच्च परिषदेस भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. अर्थसंकल्पातून राज्यातील वंचित, उपेक्षित आणि दिव्यांग जनतेच्या विकासासह कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा चौथा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्यासाठी आहे, हा अर्थसंकल्प तरुणांसाठी आहे, हा राज्यातल्या सर्व जनतेसाठी हा अर्थसंकल्प आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. या अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींच्या माध्यमातून त्या राज्यातल्या जनतेचं कल्याण साधलं जाणार आहे. त्यामुळे त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि अर्थमंत्र्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो. रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर प्रामुख्यानं रायगड जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी खार बंदिस्ती आहे. ही खार बंदिस्ती सरकारी योजना ज्या आहेत या सातत्यानं त्या खारबंदिस्ती फुटत राहतात आणि त्यामुळे त्याच्यासाठी 60 कोटीची तरतूद यावेळेला केली गेलेली आहे. आणि या व्यतिरिक्त देखील ज्या संपूर्ण खारभूमी योजनेचा नव्यानं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक बँकेचं सहकार्य घेतलं जाणार आहे. विशेष त्याच्यासाठी अभियान राबवलं जाणार आहे. त्याबद्दल मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करीन. मुंबईचा भाऊचा धक्क्यापासून अलिबाग मांडवा जेटीपर्यंत रोरो सेवा या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होते, त्याचं मी स्वागत करतो. घारापुरीला लाईट तर आता सुरू झालेलीच आहे, विमानतळाचं काम सुरू झालेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये मुंबईपासून पनवेलपर्यंत एलिव्हेटेड रेल्वेच्या कामाला सुरुवात होते. मेट्रोची कामं या वर्षभरामध्ये पूर्णत्वाला येणार अशा पद्धतीनं साधारणतः कामांना सुरुवात झालेली आहे. या सगळ्यामुळे निश्चितपणानं विमानतळ आहे की विमानतळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील रोजगार या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होतो आहे. या सगळ्याच्यामुळे निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार, केंद्रातलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, राज्यातलं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, या सरकारच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना आहेत. जे प्रकल्प होत आहेत त्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे या दृष्टिकोनातून पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या संदर्भानं सातत्यानं पाठपुरावा करत असतात. पंतप्रधानांनी एअरपोर्टच्या भूमिपूजनासाठी आले त्यावेळेला सांगितलं की प्रगती या योजनेच्या माध्यमातून ते अशा प्रकल्पाचा सातत्यानं आढावा घेत असतात आणि त्यामुळे नवे प्रकल्प येतील त्यावेळेला या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना असू द्या, नव्या उद्योजकांसाठी, तरुणांच्यासाठी स्टार्टअपच्या योजना असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना येतात. 6 कौशल्य विकासी विद्यापीठं ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहेत. वेगवेगळे SC स्थानकं जी आहेत या SC स्थानकांची पुनर्बांधणीसाठी निधी दिला जाणार आहे. पनवेलला बस पोर्टचं कामाचं भूमिपूजन झालेलं आहे, टेंडर झालं आहे, आता या कामाला सुरुवात होती आहे. त्याचबरोबरीनं या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे आपण विकसनशील भाग आहोत आणि त्यामुळे राज्यातल्या सगळ्या 20 लाख रिक्षाचालकांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ स्थापण्यात येते, त्या माध्यमातून या रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवण्यात येतील अशा पद्धतीची योजना आहे. याचबरोबरीनं शेतीपूरक उद्योग छोटे चालू झाले पाहिजेत यासाठी सरकार मदत करतं आहे. शेतीला जोडून फळबागा, या फळबागाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न घेता यावं यासाठी मदत करतं आहे. शेतीचा माल चांगल्या पद्धतीने विकला जावा यासाठी या राज्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या APMCs
या केंद्रातल्या ए पी एम सीच्या नेटवर्कला ई व्यापार त्यांचा सुरू होतो आहे आणि त्या माध्यमातून त्यांना चांगला भाव मिळू शकेल याच्यासाठीची तरतूद आहे. माल साठवणूक करता यावी, योग्य वेळी विकता यावा याच्यासाठीची तरतूद केली जाते. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताच्या यासाठीचा हा उद्योग आहे. वेगवेगळे उद्योजक आहेत या राज्यामधले, या उद्योजकांना वेळच्या वेळी परवानग्या मिळाव्यात याच्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यासाठी केंद्र सरकार जितकं आग्रही आहे. 100 आतमध्ये आपण आलो, 46 अंकांनी आपण प्रगती केली होती केंद्र सरकारने, त्याचमध्ये महाराष्ट्र देखील आघाडीवर आणि महाराष्ट्र देखील या दृष्टिकोनातून पुढाकार घेतो आहे. तर ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून या राज्यातल्या उद्योगांना त्यांचा व्यवसाय सुलभतेनं करता यावा यासाठी देखील राज्याचं सरकार प्रयत्न करतं आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतूद आहेत. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना आहे, म्हणजे जे इतर मागासवर्गीय समाजातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख होती, ती 8 लाख केली. म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठीचा याच्यातून फायदा होतो आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायला जायचं आहे यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे, याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. मला वाटतं की विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या हिताची काळजी घेणारा असा हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे.